नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाफ पॅन्टची कटिंग कशी करायची त्याची माहिती देतो आहे। वरती एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे। हाफ पॅन्ट कटिंगची माहिती देतो आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लाय आपली लटक आहे, आपली 10 इंच लटक आहे, 10 इंच, 10 अधिक अर्धा इंच। नेहमीप्रमाणे वरती 1.5 इंच सोडलं आहे रेषेच्या वरती। उंची आहे 20 इंच अधिक अर्धा इंच, खाली 2 इंचाचा फोल्ड। हाफ पॅन्ट कटिंग तुम्हाला दाखवतो आहे। प्लेटवाली आणि विदाउट प्लेटवाली दोन्ही कशी कटिंग करायची त्याची माहिती ह्या एकाच कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे। व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथे 1.5 इंच किनारे सोडून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। किनारे सोडायचे आणि 1.5 इंच आतमध्ये मेजर टाकायचं आहे। मांडी आहे 24 इंच, मांडीच्या निम्मे घ्यायचं आहे, त्याचा सेंटर काढायचा आहे। किनारीपासून सेंटर मोजायचा आहे, तेवढाच वरती टाकायचा आहे, तेवढाच खाली बॉटमला टाकायचा आहे। हाफ पॅन्ट कटिंग कशी करायची त्याची माहिती देतो आहे। दोन प्रकारचे हाफ पॅन्ट कटिंग मी तुम्हाला दाखवतो आहे एकाच व्हिडिओमध्ये, फिटिंग आणि प्लेटवाली। आता मित्रांनो, बॉटम आहे आपली 20 इंच, 20 म्हणजे 20च्या निम्मे करायचं आहे। 5 इंच या साईडला, 5 इंच त्या साईडला, म्हणजे 10 इंच टाकायचं आहे। हाफ पॅन्ट कटिंगचा व्हिडिओ आहे। दोन्ही शेप सरळ पट्टी मारून घ्यायची आहे, सरळ पट्टी रेषा मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे शेप जोडून घ्यायचे आहेत। हाफ पॅन्ट कटिंग करण्यासाठी मित्रांनो 70 सेंटीमीटर कमीत कमी कापड लागतं। आता हा जेवढं मेजरमेंट इथे टाकलं तेवढंच वरती टाकायचं आहे सेम। हे प्लेटवाल्या पॅन्टसाठी सरळ रेषा मारून घ्यायचे आहे। आणि विदाउट प्लेट असेल तर इथून कमर आहे आपली 33, इथून 1.5 इंच आत घ्यायचं आहे विदाउट प्लेटसाठी। हे विदाउट प्लेटसाठी दाखवतो आहे, दोन्ही मार्किंग तुम्हाला दाखवतो आहे। तुम्हाला प्लेटवाली कटिंग करायची असेल तर विदाउट प्लेटवाली कटिंग करायची असेल तर कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टाकायचा आहे आणि हा शेप मारून घ्यायचा आहे साईडचा। आणि जर प्लेटवाली टाकायची असेल तर 1.5 इंचाची किंवा 1 इंचाची प्लेट तुम्हाला पाहिजे असेल तर पुढच्या रेषेपासून, म्हणजे या रेषेपासून टाकायचं आहे। त्याला टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच। माझी कमर आहे 33 इंच, 33च्या चौथा भाग 8, 8 अधिक 1 इंच 9, 9 येईल। आणि 1 इंचाची प्लेट इथे सरळ पट्टीन शेप मारायचा आहे, वाकडा शेप द्यायचा नाही। प्लेटवाल्या पॅन्टला सरळ शेप आला पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आतमधला जो शेप आहे तो विदाउट प्लेटवाल्या पॅन्टचे शेप आहे आणि बाहेरचा जो शेप आहे तो प्लेटवाल्या, ही जी 1 इंचाची प्लेट टाकले मध्ये ह्या पॅन्टला, मध्ये प्लेट आहे। प्लेटवाली आणि विदाउट प्लेटवाली दोन्हीची माहिती तुम्हाला देतो एकाच कटिंगमध्ये। क्रॉस पॉकेट विदाउट प्लेटसाठी मार्किंग टाकायची आहे साईडनी 2 इंच, खाली 6.5 इंच, हे झालं विदाउट प्लेटचं। आता साईड पॉकेट जी प्लेटवाली पॅन्ट आता आपण कापतो आहे, ही प्लेटवाली पॅन्ट आहे। मी तुम्हाला एकाच व्हिडिओत दोन्ही शिकवते। वरून 2 इंच टाकायचं आहे, 5.5 इंचाचं पॉकेट बनवायचं आहे साईड पॉकेट। प्लायचा शेप द्यायचा आहे, खालून 2 इंचावर मार्किंग करायचे आहे, राऊंड मारून घ्यायचं आहे प्लायचा। आता ही फ्रंटची मार्किंग आपली झाली आहे, प्लेटची मार्किंग केली आहे। आता ही पॅन्ट विदाउट प्लेट न बनवता मी प्लेटवाली कटिंग करतो मित्रांनो। तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त विदाउट प्लेटचं मार्किंग टाकलं आहे। ही प्लेटवाली पॅन्ट आहे, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून सांगा, तुम्हाला ही जे कटिंग समजली नसेल। अतिशय सोपी पद्धत तुम्हाला दाखवली, एकदम इझी। हाफ पॅन्ट अशा प्रकारेच कटिंग करायची आहे। प्लायचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
अशा प्रकारे आपले फ्रंट भागाची कटिंग झालेली आहे। आता तुम्हाला बॅक कसा काढायचा ते दाखवतो। बॉटमची मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही भागावर। प्लेटची जी मार्किंग केली आहे त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे। ही विदाउट प्लेटसाठी जर कटिंग करणार असाल तर प्लाय अशी आतमध्ये घ्यायची आहे 1/2 इंच आणि तो साईडला जो शेप दिला आहे त्याच्यावर कटिंग करायची आहे। मी प्लेटवाली केली आहे म्हणून बाहेरच्या शेपवर कटिंग केली आहे। आता आपण बघूया बॅक कटिंग कशी करायची। हाफ पॅन्टचं बॅक कटिंग कसा करायचा, समोर उलट कापड फिरवून घ्यायचं आहे, वरचा भाग खालच्या साईडला करून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे व्यवस्थित कापड फ्रंट ह्या कपड्यावर ठेवायचे आहेत। इथे एक सरळ रेष मारून घ्यायची आहे, खाली क्रॉस करायचं आहे 1/2 इंच। बॉटमची रेषा मारून घ्यायची आहे, इथे 1.5 इंच वरती घ्यायचं आहे, 33 कमर आहे 1.5 इंच बस। तर या पॉईंटपासून डायरेक्ट शेप द्यायचा आहे वरती। शेप दिला आहे, ही रेषा आतपर्यंत मारून घ्यायची आहे। आता कमर आहे आपली 33 इंच, कमरेचा चौथा भाग अधिक 1/2 इंच, कमरेचा चौथा भाग 1/4 अधिक 1/2 1.5 इंच अधिक 1 इंचाची डासची मार्किंग, जी पॉकेटच्या वरती डास असतात पॅन्टला तिथे सेंटरला येते ती मार्किंग टाकायची आहे। इथे टाकायची आहे सीटचा चौथा भाग अधिक 1 इंच, सीट आहे आपली 37 इंच, सीटचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि हा शेप जोडून घ्यायचा आहे। हाफ पॅन्ट कटिंग कशी करायची त्याची माहिती देतो। इथे मित्रांनो 1.5 इंच टाकायचं आहे। आता मांडी कशी काढायची आहे बघा, दोन्ही साईडने 1/2 1/2 इंच सोडून द्यायचं आहे आणि ती मार्किंग मोजायची आहे। बघा 11 इंचावर आलं आहे आणि आपली टोटल मांडी आहे त्याच्यात अधिक 1/2 इंच करायचा आहे। परत बघा, परत दाखवतो आहे, 1/2 इंच दोन्ही साईडला सोडलं आहे आणि 24 अधिक 1/2 इंच 24.5 आपली मांडी आहे त्याच्यावर मार्किंग करतो आहे इथे। बघा अशा प्रकारे तुम्ही जर मांडीचे मार्किंग केली तर तुमची पॅन्ट कधीही आतमध्ये घुसणार नाही किंवा सेंटरला काही लोकांचे पॅन्ट आतमध्ये उचलल्या जातात तशी उचलणार नाही। त्याचं कारण हेच आहे की मांडीचं मेजरमेंट तुम्ही जे टाकता बॅक कमी पडला की मग पॅन्ट आतमध्ये खेचली जाते। आता हे सर्व व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, 2 इंच बाहेर कापायचं आहे एक्स्ट्रा मार्किंग, जशी मार्किंग मी केली आहे बघा इथे तुम्हाला एक्स्ट्रा ठेवायचं आहे। म्हणजे तुम्हाला जर लूज करायचं असेल तर लूज करू शकता, कस्टमरची कंप्लेंट आली मग लूज करायचं आहे, थोडंसं फिटिंग झालं तर तुम्ही लूजसुद्धा करू शकता। ही झाली प्लेटवाली पॅन्टची कटिंग। आणि तुम्हाला विदाउट प्लेटची करायची असेल तर जे आतमध्ये मार्किंग आपण केलं आहे विदाउट प्लेटचं त्याच्यावर तुम्ही कटिंग करून विदाउट प्लेटच्या शेपवर पॅन्ट बनवू शकता। अशा प्रकारे मित्रांनो हाफ पॅन्टची कटिंग फ्रंट आणि बॅक पूर्ण झालेले आहेत। बघा अशा प्रकारे प्लेट टाकायची आहे। आता बॅक पॉकेटची मार्किंग करूया, वरून 3 इंच मार्किंग करायची आहे, सरळ रेषा मारून घ्यायची आहे, साईडनी 1/2 इंच सोडायचं आहे, 5 इंचाचं पॉकेट बनवायचं आहे, मधी त्याचा सेंटर काढायचा आहे, त्या रेषेवर जी मधी सेंटर काढला त्याच्यावर डास येईल। हा सेंटर 1 इंचाची डास येईल, सेंटरचे 1/2 इंच इकडे 1/2 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे ही डास मार्किंग येईल, ज्याच्या खाली पॉकेट बनेल